बातमी। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वळणावर आज तुम्ही उभे आहात। या वळणावर शुभेच्छा देण्यासाठी आज मी तुमच्यासोबत आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात हा टर्निंग पॉईंट येतोच। आज तुम्ही ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहात ती परीक्षा नक्कीच आम्हा सर्वांना दिलेल्या 10वी व 12वीच्या परीक्षेपेक्षा निश्चितच आगळी वेगळी आहे, कारण गेल्या वर्षभर आपण सर्वजण करोनासारख्या विषाणूसोबत लढा देत आहोत। शाळा क्लासेस बंद आहेत, घराबाहेर निघायला बंदी, अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागला आहे। शाळा बंद आहे, शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळालेले नाही, तरी मित्रांनो तुम्ही आपला अभ्यास नक्कीच व्यवस्थित केलेला असेल याची मला खात्री आहे। यूट्यूब, झूम, गुगल मीट, दूरदर्शन या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन विषयानुरूप माध्यमानुरूप उपलब्ध व्हावे म्हणून वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत। आता तर तुम्हाला सर्वासाठी सर्व विषयाच्या प्रश्नपेढी तयार करून तुमच्यापर्यंत त्या निश्चित पोचाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत। शिवाय महत्त्वाचे म्हणजे तुमचा 25% अभ्यासक्रमसुद्धा आम्ही कमी केलेला आहे। शिवाय प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशनाची सोय उपलब्ध करून दिलीच आहे। अभ्यासातच येणाऱ्या अडचणी व शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्हाला या सर्वांची मदत घेता येईल। परीक्षा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करून जो यश मिळवतो तो पुढे आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। या बोर्डाच्या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे आपल्या हाती आहे आणि ते आपण काम आपल्या माध्यमातून होईल अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते। परीक्षेची भीती मनातून काढून टाका। कोणत्याही विषयाचा तणाव घेऊ नका। भीती ताण यामुळे विचारांचा गोंधळ निर्माण होतो। मेहनत, चिकाटी आणि सराव यातूनच सर्व अशक्य गोष्टी साध्य होऊ शकतात। म्हणूनच बोर्डाची परीक्षा आहे म्हणून घाबरून जाऊ नका। तिला शांतपणे सामोरे जा। 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या आयुष्याच्या पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आपले जीवन आहे। या परीक्षा आणि त्यात मिळणारे यश अपयश हे अंतिम न मानता प्रयत्न करीत राहणं हा आपल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे आहे ते यशाचं गमक आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी परीक्षेसाठी मी आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते की आपण सर्वांनी या परीक्षेला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे आणि कष्ट आणि मेहनताने तिला पार केलं पाहिजे। हीच मी या ठिकाणी विनंती करते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद।